नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता की तीव्र कमी दाब अरबी समुद्रात अजूनही आहे आणि त्याचा प्रभाव द्रोणीय पद्धतीने महाराष्ट्रात आजही दिसणार आहे त्यामुळे पावसाची परिस्थिती महाराष्ट्रात आजही असणार आहे ताकी सध्या गोंदिया जिल्ह्यामध्ये ढगाळ परिस्थिती आहे त्याचबरोबर इतरही ठिकाणी ढगाळ परिस्थिती आहे परंतु विशेष ढगाळ परिस्थिती अहमदनगर पुणे नाशिक ठाणे रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये आहे इतरत्र असलेली ढगाळ परिस्थितीत पावसाची क्षमता नाही परंतु या ठिकाणी विरळ स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे मुंबई पासून अरबी समुद्रात एक छोटं पावसाचं क्षेत्रसुद्धा आत्ता आहे मेघगर्जनेच्या पावसाचं वातावरण देखील गडचिरोलीच्या पूर्वेला म्हणजेच गोंदिया आणि गडचिरोलीच्या सीमेवर आपल्याला एक पावसाचं क्षेत्र दिसतं आहे मात्र इतरत्र महाराष्ट्रात सध्या पावसाचं क्षेत्र नाही परंतु विरळ स्वरूपात आज देखील नाशिक अहमदनगर औरंगाबाद जालना बीड लातूर नांदेड उस्मानाबाद सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे रायगड आणि रत्नागिरी ठाणे पालघर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे विरळ स्वरूपात मेघगर्जनेसं पाऊस या ठिकाणी होण्याची शक्यता आहे समोरील मॉडेलमध्ये पुढील अठ्ठेचाळीस तासाची पावसाचे अंदाज आपल्याला येतो आपल्याला पुढील अठ्ठेचाळीस तासात महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी होईल अशी शक्यता आहे समोरील इमेजमध्ये आजची परिस्थिती बघितली तर आज बावीस तारखेला महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण दाखवण्यात आलं आहे द्रोणीय स्थिती ही महाराष्ट्रावर पूर्णत आहे त्यामुळे मराठवाडा मध्य महाराष्ट्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि याच्यात विशेष करून नाशिक अहमदनगर औरंगाबाद जालना त्याचबरोबर नांदेड लातूर उस्मानाबाद बीड सोलापूर अहमदनगर पुणे रायगड आणि ठाणे या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे या विभागात उद्याही पाऊस असणारे मात्र त्याचा प्रभाव कमी होईल हळूहळू पावसाचं प्रमाण चोवीस तारखेपासून कमी होण्यास सुरुवात होईल समोरील समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता चोवीस तारखेपासून पावसाचं प्रमाण महाराष्ट्रातलं स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार कमी होणार आहे समोरील सॅटेलाईट इमेजमध्ये या मॉडेलमध्ये आपल्याला स्पष्ट दिसतं आहे एक नवीन कमीदा बंगालच्या उपसागरात तयार झाला असून तो दक्षिण भारताकडे सरकतो आहे त्याच वेळेस अरबी समुद्रातील तीव्र कमीदाब अजूनही अस्तित्वात आहे त्यामुळे स्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली असून महाराष्ट्रात पाऊस पडतो आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात या ये संपूर्ण सिस्टम्समध्ये काय फरक पडेल याचा अंदाज घेतला असता अरबी समुद्रातील सिस्टम ही पूर्णतः विरुद्ध दिशेने निघून जाईल तर दक्षिण भारतामध्ये एक नवीन कमीदाबाचं अस्तित्व निर्माण होईल ही सध्याची पावसाची परिस्थिती आहे त्यामुळे दक्षिण भारतात पावसाचं वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे आता एक डिसेंबरला चीनच्या समुद्रात एक तीव्र कमी दाब किंवा वादळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण यापूर्वी म्हणल्याप्रमाणे सध्या नोव्हेंबर महिन्यात वादळाचा प्रभाव निर्माण झाला नाही मात्र डिसेंबरमध्ये वादळाचा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता या इमेजेसमध्ये दिसते आहे आज बावीस तारखेला महाराष्ट्रामध्ये नाशिक औरंगाबाद जालना अहमदनगर बीड सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे शकता की रात्री उशिरापर्यंत सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे अहमदनगर बीड या जिल्ह्यात पावसाचा अतून राहण्याची शक्यता आहे तेवीस तारखेलाही पावसाचं वातावरण राहील परंतु त्याचं प्रभाव कमी होईल केवळ सातारा सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची शक्यता असेल मात्र प्रभाव कमी होईल अशी शक्यता आहे ढगाळ परिस्थिती पुढे राहणार आहे मात्र पावसाचं प्रमाण हळूहळू कमी होऊ लागेल समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता की तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये अठ्ठावीस तारखेपासून पुन्हा एकदा खूप मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे पुन्हा या पावसाचा प्रभाव अठ्ठावीस एकोणतीस तीस या दोन्ही राज्यांमध्ये त्याचबरोबर आंध्र आणि कर्नाटकमध्येही असणार आहे त्यामुळे ईशान्य मान्सून हा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात प्रभावी ठरेल अशी शक्यता आहे की तीव्र कमी दाब किंवा चक्रीवादळी पर वादळाची परिस्थिती चीनच्या समुद्रात किंवा अंदमानच्या समुद्रात निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच मोठ्या वादळाची शक्यता दिसते आहे धन्यवाद जय हिंद जय जहीं महाराष्ट्र जय बळरजा